we are going to discuss about the what is reversible chain. Reversible chain, it is defined as the changes that can occur in a reverse and forward direction again and again are called as reversible chain. Reversible chain म्हणजे काय असते तर ती जी चेंजेस असतात ते काय होतात पुढे पुढे होतात आणि मागे पलटून म्हणजे रिव्हर्स होतात. ठीक आहे, तसेच बदलतना काय म्हटलं जातं रिव्हर्सिबल चेंजेस म्हटलं जाते. जसं उदाहरण सांगायचं झाल्यास तुम्हाला मेल्टिंग ऑफ वॅक्स, समजा जे वॅक्स असते त्याला आपण मेल्ट केलं तर ते सॉलिड फॉर्म मध्ये येते, सॉलिड मधून मेल्ट केल्यामुळे काय होते लिक्विड मध्ये कन्वर्ट होते. पण तो जो वॅक्स आहे लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला द्रवरूपामध्ये रूपांतर त्याचं झालं, त्या द्रवरूपाचं रूपांतर थंड झाल्यानंतर कशामध्ये होते सॉलिड फॉर्म मध्ये होते. हा जो एक्झाम्पल आहे कशाचा आहे रिव्हर्सिबल चेंज आहे. रिव्हर्सिबल चेंज म्हणजे जो पुढे आणि मागे दोन्ही प्रकारे जो घडून येतो त्या बदलाला आपण रिव्हर्सिबल चेंज असे म्हणतो. जसं उदाहरण अजून एक तुम्हाला उदाहरण सांगता येईल बर्फ. बर्फाला आपण समजा काय केलं हीट प्रोव्हाइड केली किंवा त्याला आपण बाजूला ठेवलं टेबलावर किंवा गरम हवेमध्ये ठेवलं तर काही वेळानंतर काय होतो तो बर्फ पिघळून त्या ठिकाणी त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होते. आणि तोच जो पाणी आहे त्या पाण्याला आपण जर काय उष्णता दिली किंवा हीट सप्लाय केली तर त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होते वाफेमध्ये होते. त्याच वाफेला तुम्ही काय करा तुम्ही पाहिलं आहे की आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवतात ठीक आहे घरी आपल्या किंवा भात वगैरे शिजवायला ठेवतात तर काही वेळानंतर म्हणजे तुम्हाला त्या प्लेटच्या वर जी प्लेट आपण झाकलेली असते त्या गंजावर त्या प्लेटच्या वर आपल्याला असे दवबिंदू सारखे असे पाण्याचे ड्रॉप तयार झालेले दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं असते त्या पाण्यात त्या याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं पाण्यामध्ये झालेलं असतं. वाफीचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं पाण्यामध्ये झालेलं असतं. हा जो एक्झाम्पल आहे हा कसा आहे रिव्हर्सिबल बदल आहे.